धाराशिवमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये अब की बार 48 पार असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलाय. भाजपनं गेल्या 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली विकास केला असून तोच धागा राज्यात एकनाथ शिंदेंनी पकडला असल्याचं सावंत म्हणालेत. देशात विरोधकांकडे मुद्देच शिल्लक नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये बोलताना अब की बार 48 पारचा नारा दिलाय. देशामध्ये विरोधक शिल्लकच राहिलेले नाहीत आणि मोदींचा संपूर्ण देशभरातला विकासाचा किंवा एकूणच धागा राज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी पकडल्याचा दावा देखील तानाजी सावंतांनी केला. आणि अब की बार 48 पारचा नारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये दिला. देशामध्ये विरोधकच शिल्लक राहिलेले नाहीत आणि तोच धागा राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पकडल्याचा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. धाराशिवमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र यावेळी अब की बार 48 पारचा दावा त्यांनी केला. आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1446 MBBS डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत तसंच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते आणि आरोग्य विभागानं युद्धपातळीवरती ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवली. जळगाव